इयत्ता दहावी विषय मराठी अक्षर भारती प्रिय गीताने आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात केली आहे आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पहिली कविता संतवाणीमधून असंतवाणी अंकिलामी दास तुझा ही ऐकणार आहोत आणि ह्या अभंगाचा आशय समजून घेणार आहोत अंकिलामी तुझा या अभंगाचे संत कवी आहेत संत नामदेव त्यांचा कार्यकाल बाराशे सत्तर ते तेराशे पन्नास वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेवाची अभंग रचना अतिशय उत्कृष्ट उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा साधी सरळ आहे त्यांनी हिंदीतही रचना केली आहे पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या अभंगात त्यांची कवणे समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी नावाने ती प्रसिद्ध आहेत प्रस्तुत अभंगामध्ये संत, संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे चला तर ऐकूया अभंगवाणी अंकी लामी दास तुझा अग्निमाजी पडे बाळू माता धावे कनवाळू तैसा धावे माझी काजा अंकी लामी दास तुझा सव्वेची झेपावे पक्षिणी पिली पडिताच धरणी भुकेले वत्सरावे धेनू हंबरत यावे वणवा लाग वणी पाडस चिंतित हरिणी नामामणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा संत नामदेव परमेश्वर भेटीसाठी आतुर झालेले आहेत परमेश्वर प्राप्तीच्या ओढीने ते म्हणतात हे परमेश्वरा ज्याप्रमाणे प्रेमाने परिपूर्ण असलेली माता आपल्या बाळाला आगीतून वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता धावून जाते त्याचप्रमाणे मी तुझे बाळ आहे आणि तुझ्या विना जगणे जणू आगीतच जळणे तरी माझ्यासाठी हे माझे माते तू धावून ये अग्निमाजी म्हणजे आगीमध्ये बाळू म्हणजे मुलगा आणि कनवाळू म्हणजे दयाळू माजिया म्हणजे माझ्या काजा म्हणजे माझ्या मदतीसाठी आणि अंकिला म्हणजे नेमलेला दास म्हणजे सेवक आता आपण पहिला दृष्टांत ऐकूया सव्वेची झेपावे पक्षीण पिली पडताची धरणी तर ह्या उणीचा अर्थ आहे की जी आकाशात उडणारी पक्षी आहे जेव्हा तिला समजते की आपलं पाळ किंवा पिल्लू ते आता खाली पडत आहे तर त्याला वाचवण्यासाठी ती अगदी आकाशातून खाली जमिनीवर झेप घेत असते आपल्या घरट्यातून धरतीवर पडलेले पिल्लू पाहून पक्षीण आपल्या पिलांसाठी त्वरित धावून जाते त्याचप्रमाणे संत नामदेव परमेश्वराकडे आपल्या संकटातून धावत यावे असे अर्जव करत असतात परमेश्वर प्राप्तीची ओढ व्यक्त करताना संत नामदेव आणखी एक दृष्टांत देतात ते म्हणतात हे परमेश्वरा ज्याप्रमाणे भूकेलेल्या वासराला दूध पाजण्यासाठी गाय हमरत आपल्या वासराच्या ओढीने धावत येते त्याचप्रमाणे तू ये मी तुझे वासरू आहे आणि तुझ्या दर्शनाची मला भूक लागली आहे आणि लवकरात लवकर तू माझी ही भूक आपले दर्शन देऊन भागव ऐकूया आपण दृष्टांत नंबर दोन दृष्टांत क्रमांक दोन रावे धिनू उंबरत यावे तर ह्या ओळीमध्ये कवी संत कवी म्हणतायत की ज्याप्रमाणे वासराला भूक लागते तेव्हा गाय धावत धावत येऊन त्याची भूक शमवते उंबरत म्हणजे आवाज करणे भूकेले म्हणजे भूक लागलेली वासरू असं वत्सरावे म्हणजे वासरू आणि धेनू म्हणजे गाय दृष्टांत क्रमांक तीन ऐकूया वणवा लागलासे वणी पाडस चिंतित हरणी तर ह्या दृष्टांतामध्ये संत कवी सांगत आहेत की जेव्हा जंगलाला आग लागते तेव्हा हरिण कुठेही जंगलात असली तरी तिला भीती असते की आपलं पाडस त्यामध्ये जळलं तर नाही ना तर ह्या भीतीने ती, ती जंगलामध्ये कुठेही असली तरी धावत धावत त्या ठिकाणी पोचते जिथे तिचं पाडस आहे तर वणमा म्हणजे आग वणी म्हणजे जंगलाला पाडस म्हणजे हरिणीचं जे बछड असते ते पाडस चिंतित म्हणजे चिंता करणे आता शेवटच्या ओळी पाहूया नामामणी मेघा जैसा विनवितो चातक तैसा संत नामदेव पुढे म्हणतात जसा मेघाने विनवितो जसे की पावसाळासाठी मेघाची वाट पाहत असतो चातक पक्षी त्याचप्रमाणे संत नामदेव परमेश्वर प्राप्तीसाठी परमेश्वराकडे आर्जव करीत आहेत अशा प्रकारे संत नामदेवांनी परमेश्वर प्राप्तीची ओढ अत्यंत रसाळ शब्दात व्यक्त केली आहे तर या ठिकाणी आपला अभंग संपलेला आहे तर धन्यवाद मुलांना